लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता औरंगजेब पुन्हा कबरी बाहेर आल्याच्या चर्चा सुरू होत्यात, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं औरंगजेबावरून टीकास्त्र डागलेलं आहे. भाजपमध्ये औरंगजेबी वृत्ती असल्याचं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय, तर औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्मला असल्याचं दानवेंनी म्हटलेलं आहे. तर भारतीय जनता पक्षानं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हल्लाबोल केलेला आहे. या संदर्भातला लोकशाहीचा एक रिपोर्ट पाहूया. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईत 325 वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब बादशाह पुन्हा कबरी बाहेर आलाय की काय अशी स्थिती आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेत औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आणला जातोय. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेत भाजप हा औरंगजेबी वृत्तीचा असल्याची टीका केली आहे. आज तुम्ही जे करता ही औरंगजेबी वृत्ती आहे. घाबरवून टाकायचं, पक्ष फोडायचे. मला खरोखर काही वेळेला लाज वाटते. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली, आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो, आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, आणाजी पंत यांचे वारस सुद्धा जन्माला येते. महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण असून गौतालाही भाले फुटल्याची टीका ठाकरेंनी केली. या पहाडी मुलखात हे तमाम दुनियेला भारी आहेत, कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही. इकडे तर गौताला भाल्याची पाती फुटतात. ती भाल्याची पाती आता मोदीजी बघा, सगळीकडे महाराष्ट्रात गौताला भाल्याची पाती फुटलेत. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे. हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे, आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्मल्याचा दाखला दिलाय. नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला? तर गुजरातीत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? या महाराष्ट्रात झाला. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली. तुलना वगैरे काही केलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय. औरंगजेबाशी पंतप्रधानांची तुलना करणं हा देशाचा अपमान असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. औरंगजेब बरोबर, या औरंगजेबनी हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंचा द्वेष केला, त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समस्त देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे. औरंगजेब हा विध्वंसक वृत्तीचा राज्यकर्ता होता. इतिहास हा इतिहास असतो, पण स्वार्थासाठी इतिहास आपल्या सोयीनं सांगण्याचा प्रयत्न सध्या राजकीय नेत्याकडून केला जातोय. मतांसाठी औरंगजेबाला कबरी बाहेर काढण्याचा प्रयत्न खेदजनकच म्हणावा लागेल. संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.